नमस्कार शेतकरी मित्रांनो, एसपी फार्मिंग इंजिनियर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, महाडीबीटी पोर्टलवरून आपण विविध योजनांसाठी अर्ज सादर करू शकतो, पण त्या ठिकाणी लॉटरी पद्धत असते. लॉटरी पद्धतीमध्ये आपल्याला काय असते की आपण एकदा अर्ज सादर केला की आपला एकच अर्ज आपण अनेक योजनांसाठी सादर करू शकतो. त्यामध्ये लॉटरी पद्धतीमध्ये काय असते, लॉटरी पद्धतीने तुमची निवड होते, त्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला योजनेचा लाभ मिळेल असं नाही. त्यामुळे आपल्याला बऱ्याच दिवसांसाठी, कितीतरी महिन्यांसाठी किंवा वर्षांसाठी प्रतीक्षेत राहावं लागत होतं. तर मित्रांनो, ती बाब लक्षात घेता आता राज्य शासनानं सन 2023-24 अर्थसंकल्पात एक घोषणा केलेली आहे, आणि त्या घोषणेअंतर्गत असं सांगण्यात आलं आहे की मागील ज्या योजना त्यामध्ये काही घटक या ठिकाणी टाकलेले आहेत. तर ते घटक जे आहेत ते फळबाग, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, शेततळे, क्षेत्राचे अस्तरीकरण, शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणी यंत्रे आणि कॉटन सेडर. तर मित्रांनो, अशा या विविध योजनांचा समावेश मागेल त्याला या योजनेत करण्यात आला. तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारची लॉटरी पद्धत नसणार, तुम्ही अर्ज सादर केलेला तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळू शकतो. तर मित्रांनो, या योजनेचं नामकरण आता छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना असं करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, या योजनेसाठी आपण ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर महाडीबीटी पोर्टलमध्ये आपलं जे अकाउंट आहे ते लॉग इन करावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला सर्वात शेवटी एक बाब दिसेल ज्यामध्ये मागील त्या योजना अशा प्रकारे तुम्हाला एक ठळक मध्ये ऑप्शन दिसेल. तर मित्रांनो, याबाबतचा एक व्हिडिओ याआधी आपण चॅनलला टाकलेला आहे, तो महाडीबीटी या प्लेसमध्ये आहे आणि तो आपण नक्की बघा. मित्रांनो, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.